हाय फ्रेंड्स, आज तुमच्यासाठी खारमोऱ्याची रेसिपी घेऊन आलेले आणि झटपट घरच्या घरी कशी खारमोरे बनवायचे याची मी तुम्हाला पद्धत सांगते. बघा, हे शेंगदाणे घेतलेले मी आपले घरचे साधे शेंगदाणे आणि ह्याला वॉश करून घेणार, पाण्यात धुवून घेणार मी. आता या प्रकारे पाण्यामध्ये याला एकदा धुवून घेणार आपण आणि या गाळणीवरती काढून घेणार मी हे दाणे चांगल्या प्रकारे धुवून. आपल्याला याला धुणं म्हणजे आपल्याला फक्त याला ओलं करण्यासाठी आपल्याला याला असं धुवून घ्यायचं आहे दाण्यांना. त्यासाठी आता मी याला धुवून घेतलं चांगल्या प्रकारे दाण्यांना. पूर्ण दाणे असे ओले झाले आणि 2 मिनटासाठी पाणी झरायला ठेवलं चाळणीमध्ये. या प्रकारे हे मीठ टाकलेलं आहे खाली, मी 2 कप मीठ टाकलेलं आहे कढाईमध्ये, एका गरम केलेलं आहे मीठ, त्यामध्ये हे दाणे ॲड केले आता. आणि आपण या प्रकारे याला आता हलवत राहायचं एकसारखं. आपले घरच्या घरी झटपट खारमोरे रेडी होता आणि या पावसाळ्यामध्ये वगैरे आपल्याला म्हणजे खारमोरे वगैरे खावडतात मुलांना, लहान मुलांना वगैरे आई आवडतात. या प्रकारे आपण याला हलवत राहायचं जेणेकरून मीठ गरम गरम होते, जसजसं तसं तसं खारमोरे भाजत जाता आणि मीठही त्याला चिटकत नाही, एकदम मीठ सोडून देतं ते. या प्रकारे एकदम रेडी आहे. आणि ओतताना आपण एका चाळणीवरती ओतायचे त्यांना, जेणेकरून मीठ आपलं खाली गळून जाते आणि दाणेवरती राहतात. झटपट होणारी रेसिपी आहे, घरच्या घरी आपण मुलांना गरमागरम खारमोरे रेडी करून देऊ शकतो. आणि हे मीठ तुम्ही कुकिंगच्या म्हणजे केक वगैरे बेक करण्यासाठी कशासाठी वापरू शकता किंवा परत यात तुम्ही खारमोरे भाजू शकता त्या मिठामध्ये. हे बघा, या प्रकारे झटपट आणि आपण दाण्यांना हात लावल्याबरोबर त्याचं टरफल निघून जाता, झटपट गरमागरम खारमोरे बनून रेडी आहे आपले. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा कशी वाटली. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि या पावसाळ्यात तुम्ही खारमोरे घरच्या घरी मुलांसाठी नक्की ट्राय करून बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही नवीन असाल तर बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. धन्यवाद.